भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपायचा, कामाला लागा असा आदेश देणारं पत्रच त्यांनी मनसैनिकांना लिहिलंय. व्यापक सहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही असंही ते म्हणालेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील एका पत्रातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. हे पत्र घराघरात पोहोचवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेत. दरम्यान राज ठाकरेंनी मनसैनिकांना पाठवलेलं पत्र माध्यमांकडे आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली ही भूमिका भावना स्पष्ट केली. पाहूयात ग्राफिक्सद्वारे काय म्हटलंय या पत्रात. माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता विषय आपल्याला कायमचा संपायचा आहे, त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा आणि म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंय, ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे, माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे, कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही. पत्रात काय लिहिलंय आपण आणखी पाहूयात. नियमाचं पालन होत नसेल तिथं स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवा. 100 क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता. नियमाचं पालन होत नसेल तिथं स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवा.